लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देशातील प्रत्येक धार्मिक स्थळांमध्ये प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ कार्ड देण्याची संकल्पना राबवली जाणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात श्री काळाराम मंदिरापासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात येणार आहे। त्यानंतर देशभर हा पॅटर्न राबवण्यात येईल अशी माहिती आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शेटे यांनी दिलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये काल बुधवारी जिल्हास्तरीय आयुष्यमान भारत मिशनचा आढावा पार पडला। आयुष्यमान हेल्थ कार्ड ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। त्याची व्याप्ती वाढवताना अधिकाधिक जनतेला योजनेत सहभागी करून घेण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय। देशातील धार्मिक स्थळांवर भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता तेथे हेल्थ कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यानुसार मंदिरांमध्ये भाविक दर्शन घेतल्यानंतर बाहेर पडण्यापूर्वीच त्यांच्या मोबाईलमध्ये आयुष्यमान हेल्थ कार्ड हे जनरेट झालेलं असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर येणार असून श्री काळाराम मंदिरात ते प्रथम दर्शन घेतील। या सर्व पार्श्वभूमीवर या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे। वेळ उपलब्ध झाल्यास मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं कार्ड वितरण करण्यासाठी यंत्रणेकडून तयारी केली जाते। तर नाशिकमधील श्री काळाराम मंदिरात वर्षभर भाविकांचा मोठा राबता असतो। तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील लाखो भाविक दरवर्षी भगवान त्र्यंबक राजाच्या चरणी लीन होत असतात। त्यामुळे काळाराम मंदिर तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात हेल्थ कार्ड काढण्यासाठीचे नियोजन करण्यात येणार असल्याचं यंत्रणेकडून सांगण्यात आलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।